हा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज पाहिली. त्यामध्ये अपूर्णांकात रूपांतर करणे आणि अपूर्णांकामध्ये रूपांतर केले असताना छेद जर समान असतील, छेद समान कसा करायचा आणि त्यानंतर कशी बेरीज करायची याची ही माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि त्याची वजाबाकी, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. वजाबाकी म्हणजे काय? कमी करणे, वजा करणे, हे तर आपल्याला अगोदरपासूनच माहित आहे. तरी पण आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना वजाबाकी नेमकी कशी करायची यासाठी दोन उदाहरणं पाहणार आहोत. यामध्ये छेद समान असणाराचं एक उदाहरण पाहणार आणि छेद असमान आहे त्याचा समान करून कसं सोडवायचं त्याची अशी दोन उदाहरणे पाहणार आहोत. त्यामध्ये बघा, सर्वात पहिलं उदाहरण आहे चार पूर्णांक दोन छेद पाच. या ठिकाणी पाहूया, चार पूर्णांक दोन छेद पाच वजा दोन पूर्णांक चार छेद पाच. पाच हे एक उदाहरण आहे, चार पूर्णांक दोन छेद पाच वजा दोन पूर्णांक चार छेद पाच. ही दोन्ही उदाहरणाचा छेद समान आहे त्यामुळे याची अंशांशाची काय होणार आहे? वजाबाकी होणार आहे. परंतु त्यानंतर दुसरं उदाहरण आपण पाहणार आहोत ज्याचा छेद समान असणार नाही, पाच पूर्णांक दोन छेद तीन वजा दोन पूर्णांक एक छेद दोन. हे उदाहरण आपण दुसरं सोपं घेतलेलं आहे, सोपंच उदाहरण आहे, हे पण आहे आणि हे पण आहे. पहा, आता तत्पूर्वी आपण काय करूया, छेद समान असणाऱ्या अंशाधिक छेद पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची आपण वजाबाकी पाहूया. पहा, अगोदर काय करायचं, आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे आपण जी क्रिया करतो ते करून घ्यायची. पहा, पाच गुणिले चार अधिक दोन भागिले पाच. त्यानंतर वजा पाच गुणिले दोन अधिक चार भागिले पाच. पहा, पांचोक वीस अधिक दोन भागिले पाच आणि वजा पाच दुने दहा अधिक चार छेद पाच. याचं उत्तर येते बावीस छेद पाच आणि वजा दहा चार चौदा छेद पाच. वजाबाकी करताना आपण छेद एकच आहे म्हणून एकदाच घेतला आणि बावीस वजा चौदा म्हणजे याचं उत्तर येते पहा, छेद आहे असा येईल आणि चौदा मधून बावीस मधून चौदा गेल्यानंतर शिल्लक राहते पहा आठ, म्हणजे आठ छेद पाच हे याचं काय येत आहे उत्तर येते. म्हणजे इथं छेद समान होता, इथं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक छेद समान पाहिला आणि आपण मग काय केलं, अपूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतरित केलं. त्याची ही जी शॉर्टकट आहे ती तुम्हाला सांगितली मी. काय करायचं असतं, छेद आणि अपूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार करायचा, त्याच्यामध्ये अंश मिसळायचा आणि त्या प्रकारे आपण अपूर्णांकात रूपांतर करायचं. ही झाली वजाबाकी. आता या ठिकाणी पहा, याचा छेद वेगळा दिसतो. आपण प्रत्यक्ष आपण आता याचा छेद समान करण्यापूर्वी काय करावं लागेल, अगोदर आपल्याला या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतरण करावं लागेल. म्हणून तीन गुणिले पाच अधिक दोन भागिले तीन वजा दोन गुणिले दोन अधिक एक भागिले दोन. पाच हे का असं केलं, वारंवार सांगितलं आहे छेदाची आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार करायचा, त्याच्यामध्ये छेद मिळाला आणि छेद आहे असा खाली ठेवायचा. चला, तीना पाचशे पंधरा अधिक दोन भागिले तीन वजा बेदुने चार अधिक एक भागिले दोन. पूर्ण करायची, पंधरा आणि दोन सतरा भागिले तीन वजा चार आणि एक पाच भागिले दोन. पाच, आता इथं छेद वेगळा आहे. आता छेद आपल्याला समान करण्यासाठी मी तुम्हाला एक आयडिया सांगितलेली होती, जर याच्या पाड्यामध्ये ही मोठी संख्या असेल तर डायरेक्ट याच्या पाड्यामध्ये एवढी संख्या आणण्यासाठी गुणायचा अंशाला छेदाला. परंतु आता ही दोन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत, दोन्ही छेद वेगळे आहेत. म्हणून ह्या दोन्ही छेदांच्या पाड्या असा एक पाडा असेल की ज्या पाड्यामध्ये ह्या दोन्ही संख्याचा एक अंक असा असेल की जो या दोन्ही संख्येच्या पाड्यामध्ये असेल. तर तीन चौक बारा आणि बेस अंक बारा, हा बारा ही संख्या किंवा बारा हा अंक या दोन्ही याच्या पाड्यामध्ये आहे. म्हणून इथं आता आपल्याला बारा आणण्यासाठी तीन चौक बारा करावं लागतं आणि इथं बारा आणण्यासाठी तीन शक्क बारा करावं लागतं. म्हणून याच्या अंशाला पण सतरा गुणिले चार आणि छेदाला सुद्धा तीन गुणिले चार गुणायचं वजा पाच गुणिले सहा आणि दोन गुणिले सहा. याचा आपण जेव्हा गुणाकार करू त्यावेळेस पहा, या ठिकाणी जागा कमी आहे. पहा, सतरा गुणिले चार तीन चौक बारा वजा
या ठिकाणी 6 2 12 या दोघांचा आता छेद समान आलेला आहे. आता वरचा पण आपल्याला छेद जो गुणाकार आहे तो करायचा आहे. 7 4 28 2 4 1 4 2 6 म्हणजे 68 भागिले 12 आणि 6 5 30 भागिले 12. आता राहिलेली क्रिया आपण इथे करूया. पहा म्हणून पहा हा 12 छेद समान आहे म्हणून एकदाच घेतला. आता हा 68 वजा 30 बरोबर 68 मधून 30 गेले 8 आणि 3 38 राहतील छेद 12 आहे. याला पण आपण संक्षिप्त रूप देऊ शकतोय. पहा बेसक 12 बे 1 बे आणि बेसक 92 18 म्हणजे 19 छेद 6 ही आपली काही वजाबाकी हे 19 2 38 इतर 6 ने 12 अशा प्रकारे आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची याची माहिती या व्हिडिओ मध्ये पाहिली आहे. अशाच प्रकारे आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा गुणाकार पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा याची माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.